रहमानभाई काजी यांना विनंती की आपण भारत मामा पावर यांचं स्वागत करावं. सामन्याला सुरुवात होते. दिल्ली आक्रमणासाठी तयार. जो विजय आक्रमण केलं होतं, नंतर एक क्रमांकाचा खेळाडू श्रीलंका इंगळे संरक्षण करते महाराष्ट्रासाठी आणि पुन्हा एकदा सहा क्रमांकाचे खेळाडूवर अचानक हल्ला केला. मात्र श्रीलंका इंगळेवर आक्रमण सुरू केले. प्रियंकाने सगळ्या पद्धतीने खेळत प्रत्येक खेळाडूला पो द्यायला भाग पाडला आणि एका खुंड्याकडे जात दुसऱ्या खुंड्यावर पोचले. अतिशय सुंदर असं संरक्षण, मागे पो देण्याचा कंसांचा इशारा आणि दुसऱ्या स्तंभावर येऊन पुन्हा ती वरच्या स्तंभाकडे चढले. अतिशय सेफ अंतर ठेवून किंवा सुरक्षित अंतर ठेवून ती महाराष्ट्रासाठी संरक्षण करते. प्रियंका इंगळे आंतरराष्ट्रीय गेल्या वर्षीची राणी लक्ष्मी पुरस्कार विजेती खेळाडू, अतिशय अनुभवी खेळाडू महाराष्ट्राची. किती परफॉर्मन्स देते महाराष्ट्राच्या प्रियंका इंगळेकडून. सुंदर असं संरक्षण महाराष्ट्रासाठी करते. पुन्हा एकदा रेश्मा राठोडवर सहज थोडीशी अडखळली आणि त्यानंतर दिल्लीला हा दुसरा गोल सहज रित्या मिळाला. 3 मिनिटाच्या अंतरात महाराष्ट्राचे 2 खेळाडू बाद झाले. 3 मिनिट संपलेली आहेत आणि पाहूया रुपालीकडे महाराष्ट्रासाठी किती मिनिटांच योगदान देते. अतिशय सुंदर असा खेळ करताना आणि एक एक खेळाडूला खो द्यायला लागला. ती एका खांबावरून दुसऱ्या खांबाकडे चालले. 3, 2, 1 असं सर्व खेळाडू खो द्यायला लावला. परत पैकी मारली, खो लांबवायचा प्रयत्न केल्याबरोबर अतिशय सेफ झोन मध्ये गेली ती आणि पुन्हा एकदा दिल्लीने जोरदार आक्रमण सुरू केलंय. मात्र रुपानी अतिशय 4 मिनिटं झालेली आहे. रुपालीने स्वतःचा चांगला वेळ देण्याचा प्रयत्न केलाय. आतूनच ती परत गेली. पुन्हा एकदा इंदोर खेळाडू न गेल्यामुळे परत मागे आली होती आणि या खेळाडू बाद झालाय. 2 पुढची तिकडे महाराष्ट्राची मैदानात 3 गुणांची कमाई दिल्लीची. पाहूया दिल्लीचे खेळाडू कसे आक्रमण करतायत आणि महाराष्ट्राचा हा किती गुणांचा
विजय होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. तीन अंकाचे खेळाडू अपेक्षा सुमार रत्नागिरीची गुणी खेळाडू संरक्षण करते आणि महाराष्ट्राच्या विजयात तसं एक मोलाचं योगदान नेहमीच असतं. अशी ही गुणी खेळाडू सुंदर असा खो द्यायला भाग पडते, चेन दिसते, सुंदर खेळते आणि दिल्लीच्या खेळाडूंची दमछक करायला लावते. अपेक्षा सुतार महाराष्ट्राची एक अनुभवी खेळाडू दिल्लीच्या खेळाडूंची दमछक चेन दिसते. परत एका दोन पुन्हा अंबावर पोचले. अतिशय सुंदर असं संरक्षण करताना पुन्हा सिंगल खो देत जायला भाग पडलाय पुण्याच्या दोनच्या आणि खेळाडूला खो द्यायला भाग पडला. पुन्हा अंबावर येते दुसऱ्या खंबापर्यंत चालले. पुन्हा एकदा आणि दिल्ली अतिशय सुंदर असं संरक्षण कुणी केलं. जवळ 6 मिनिटं सुटलेले आहे. शेवटच्या 3 मिनिटांमध्ये दिल्लीला गुणाकार करायची आहे जे अशक्य काय वाटते. आणि दिल्लीच्या खेळाडू महाराष्ट्राच्या खेळाडूंवर आक्रमण करत आहे. कोणत्या खेळाडूला करायचे कदाचित संरक्षण करते आणि आपल्या घरच्या मैदानावर ती आपला परफॉर्मन्स कसा दाखवतो याकडे सर्वांचं लक्ष लागून जाते. 14 क्रमांकाची दीपाली राठोड सुद्धा चांगलं संरक्षण करते. खेळाडूंवर एका वेळेला आक्रमण सुरू झाल्यामुळे एका खेळाडूला नक्कीच आनंद मिळतो. अशा वेळेला जर त्यांचं कोऑर्डिनेशन चांगलं असेल, समन्वय चांगला असेल दोन खेळाडूंचा, तर त्यामध्ये एक खेळाडू त्या काही सेकंदाचं आनंद घेतो. जो पुन्हा एकदा सौदानी मोबाईल उच्चे दुसऱ्या खांबावर जाण्यापूर्वी उदंड चुकी आणि